रागुटने कंपनीविरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचा रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा धडकला. अष्टमी नदीपूल ते प्रांताधिकारी कार्यालयामार्गे निघालेल्या मोर्चात स्थानिक भूमिपुत्र, नलिकाग्रस्त व प्रकल्पग्रस्तांचा मोठा सहभाग दिसून आला. उच्च सर, आज जे काही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, काय काय हेतू आहे, काय उद्देश होता आंदोलनाचा? आंदोलनाचा हेतू एवढाच आहे की गेले 36 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त न्याय मिळाला नाही, तो न्याय त्यांना मिळायला पाहिजे, एवढाच आमचा हेतू आहे. नलिकाग्रस्तांचा विषय आज झाला तर ते व्यवस्थापक असं म्हणणं आहे की तो विषय अजून अजेंड्यावरच नाही. आज 36 वर्षांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने नलिकाग्रस्तांचा विषय सुद्धा अजेंड्यावर आणलेला आहे. प्रांताधिकारी यांच्या बैठकीमध्ये काय ठरलं नेमकं? प्रांताधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये हे ठरलेलं आहे, व्यवस्थापनाने छाननी करून यादी दिलेली आहे प्रांताधिकाऱ्यांना, आणि आता 16 तारखेला ते आम्हाला जे काही मीटिंगमध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग झाले ते 16 तारखेला सबमिट करणार आहेत, आणि त्याच्यानंतर कलेक्टरबरोबर अंतिम निर्णय याच्यावरती होणार आहे. आपण जी रिलायन्स विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे, काय मागणी आहे आपली? आज गेली 36 वर्ष इथे IPCL सारखा प्रकल्प आला, IPCL कडून तो रिलायन्सकडे वर्ज झाला, तरीसुद्धा इथल्या 1287 पैकी जवळजवळ 601 प्रकल्पग्रस्त बाकी नोकऱ्यांसाठी वंचित राहिले. तर हे वंचित राहिल्यामध्ये मी त्यामध्ये सामील असताना बऱ्याच वेळा बरेच आंदोलनं झाली, जेलभरो आंदोलनं झाली, पण कधी लोकांच्या नेहमी म्हणजे फसवणूकच होत आली. त्यामुळं आता ठरवलं आहे की लोकशासन आंदोलन संघर्ष समिती माननीय बी जे कोळसेवाडे साहेब यांच्या सान्निध्यात चालवत असताना आम्ही पूर्ण जातीने आणि हेरारीने गोरखनाथ पारंगे असो, गंगाराम मिनवणे असो, शशांक हिरे साहेब असो, आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे, चेतन जाधव असतील, की आता आपण लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करायचा. सर, आज या ठिकाणी रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन आणि प्रकल्पग्रस्त तसेच प्रांताधिकारी यांच्यामध्ये मीटिंग झाली, काय होता एकूणच सारांश, काय झालं बैठकीत? या मीटिंगमध्ये माननीय प्रांताधिकारी यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडं अंतिम यादी जी आहे ज्या लोकांना घेणार आहेत, जी रिलायन्स व्यवस्थापनाने सुपूर्त केलेली आहे त्याच्यावरती चर्चा झालेली आहे, आणि थोड्याच दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी याच्यावरती अंमलबजावणी करून जे 36 वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आहे लोकांना कामावर घेण्यासाठी तो निर्णय करायला आम्ही यशस्वी करतो. प्रकल्पग्रस्तांची जवळजवळ 36 वर्षाची लढाई चालू आहे आणि लढाईला अंतिम स्वरूप आलेलं असं म्हणायला हरकत नाही. तारखावर तारखे आतापर्यंत रिलायन्स ही देत आहे, परंतु आम्ही रिलायन्सही जमीन दिली नाही, आम्ही शासनाला दिली नाही जमीन आहे, आणि शासनाने की शासनाचा मोठा कारखाना येऊन देशाचा भरभराट व्हावा यासाठी दिलेली जमीन आज कवडीमोल भावाने दिलेली आहे. शेतकरी तिथला वंचित झालेला आहे परंतु भूमिहीन झालेला आहे. कुठल्याही शासनाने कुठल्याही शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही, परंतु आम्हा लोकांना भूमिहीन करूनसुद्धा आता जवळजवळ 600
एक जे लोक जे राहिले प्रकल्पग्रस्त हे प्रकल्पग्रस्तांना त्वरित कामावर घ्यावं अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि ही मागणी प्रशासनाने ताबडतोब मान्य करावी, कारण आतापर्यंत अनेक लढे दिले, जलभरा आंदोलन दोन वेळेला केलेलं आहे, एवढंच करून सुद्धा प्रशासन जर आमच्याकडे बघितलं नाही आम्ही तीव्र मोठं आंदोलन छेडण्याचाही प्रयत्न करणार आहोत। कारण आता प्रांताधिकारी सांगितलं की बाबा आम्ही अंतिम तारीख हे करतो आणि अंतिम तारीख कलेक्टर देणार, त्या कलेक्टरमध्ये मीटिंगमध्ये काय घडतोय हेच आम्हाला बघायचं आहे आणि जर त्याच्यातून चांगलं घडलं तर अतिशय चांगलं होईल, शासन सुद्धा आमच्या दारी आहे असं आम्ही म्हणू आणि खरोखर शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन आहे असंही आम्ही म्हणायला हरकत नाही, परंतु शेतकऱ्यांची जमीन शासनाने घेतलेली आहे आणि शासनाने केलेले हाल हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात फार अश्रू येत आहेत। आज तुम्ही तर पाहिलं तर शेतकरी फार कसे तरी लोडबड फोडबड घेतात, कारण त्यांच्याकडे काही पैसा नाही, अशी तऱ्हेने ही शेतकऱ्यांची दशा झालेली आहे। प्रांतकार्य अधिकाऱ्यांनी दिलेली अंतिम तारीख आहे, अंतिम तारीख कलेक्टर देणार आहेत आणि त्या तारखेमध्ये काय होईल ते आम्ही ठरवू आणि ठरवल्यानंतर पुढे आंदोलनाची दिशा मोठी ठरवणार आहोत। त्यामुळे गेली 36 वर्ष आज इथले रिलायन्सचे काम करण्यात इथले शेतकरी बांधव हा लढा देत आहेत आणि कंपनी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, त्याचं कारण काय? खरं तर मी आपल्या सगळ्यांनाच हे सांगू इच्छितो की आज आम्हाला प्रांताधिकाऱ्यांनी मीटिंगसाठी बोलावलं होतं। खरं तर हा प्रश्न रिलायन्स व्यवस्थापनाशी संबंधित नाही, 85 ते 90 ह्या कालावधीमध्ये IPCL म्हणजे इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड हे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अंडरटेकिंग प्रोजेक्ट होतं, त्याच्यामधून नोकऱ्या दिल्या गेल्या। रिलायन्सचा पुन्हा एकदा उल्लेख करतो की रिलायन्सचा ह्या नोकऱ्यांशी काही संबंध एस्टॅब्लिश नव्हता, रिलायन्स ही फार नंतरच्या काळामध्ये आली। त्या दिल्या गेलेल्या नोकऱ्या ह्या माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या एका मीटिंगमध्ये एक प्रिन्सिपल एस्टॅब्लिश केलं गेलं होतं आणि त्या प्रिन्सिपलप्रमाणे ह्या नोकऱ्या दिल्या गेल्या आणि वेळोवेळी ज्यावेळेला राज्य सरकार प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी रायगड, पुनर्वसन खातं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जे असणारं पुनर्वसन खातं आणि IPCL प्रशासन आणि त्यावेळेचे असणारे जे काही स्थानिक नेतेमंडळी होती ह्या सगळ्यांनी जॉईंटली त्याचा एक सर्वे केला गेला आणि त्या सर्वेमध्ये ज्या काही गोष्टी आढळल्या, ज्या काही त्रुटी आढळल्या त्याच्याप्रमाणे एक प्रिन्सिपल जे त्या मीटिंगमध्ये जे एस्टॅब्लिश केलं गेलं होतं त्या संपूर्ण खातेदारांना सगळ्यांना नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि रिलायन्सकडे कोणत्याही नोकरीचा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे पण तो आमच्याशी संबंधित नाही। संपूर्ण त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे एवढं मी आपण। सर आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक झाली, काय ठरलं एकूणच, काय आश्वासन दिलं वगैरे? प्रांताधिकारी कार्यालयामध्ये जी आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये कंपनीकडून कंपनीची बाजू मांडली गेलेली आहे, कंपनीनी आतापर्यंत दिलेल्या ज्या नोकऱ्या होत्या त्यांच्याबद्दल ही त्या लिस्ट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी आपल्याला दिसते ती आपण आत्ता कुठलीही याच्यामध्ये कंपनीकडे जबाबदारी नाही आहे, आम्ही पूर्णपणे आमच्या ज्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।